शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। उद्घाटन होत नसल्याने अखेर राष्ट्रवादीने तोडले सार्वजनिक शौचालयाचे कुलूप। नगर परिषद मार्फत बुलढाणा शहरामध्ये महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले। हे बांधकाम पूर्ण होऊन 2 वर्ष उलटून गेले, मात्र अजूनही या स्वच्छतागृहाचे उद्घाटन किंवा लोकार्पण होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज या स्वच्छतागृहाचे कुलूप तोडून ते खुले केले आहे। नागरिकांच्या सुविधेसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृह गेल्या 2 वर्षापासून लोकार्पण झाले नसल्याने बंद होते, त्यामुळे मुख्य बाजारपेठेत महिलांची गैरसोय होत होती। राष्ट्रवादीने या संदर्भात वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाला संपर्क केलाय, पाठपुरावा देखील केलाय, मात्र याची कुठलीच दखल घेतली गेली नाही, त्यामुळे अखेर कुलूप तोडून हे स्वच्छतागृह राष्ट्रवादीने आज खुले केले आहे। बुलढाणा शहरातील नागरिक स्वच्छता कर, पाणी कर, सर्व प्रकारचे कर नियमितपणे भरत असताना सुद्धा नगरपालिकेच्या योजनेतून या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये नगरपालिका मुख्य मार्केट लाईनमध्ये स्वच्छतागृहाचे निर्माण गेल्या 2 वर्षापासून ही इमारत या ठिकाणी उभी आहे। वारंवार पाठपुरावा करून देखील, वारंवार तक्रारी करून देखील नागरिकांसाठी, नागरिकांच्याच पैशातून केलेली इमारत आजपर्यंत नागरिकांसाठी खुली करून न दिल्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलनाचा पवित्रा घेत राष्ट्रवादीने या ठिकाणी कुलूप तोडून नागरिकांसाठी हे स्वच्छतागृह या ठिकाणी खुले करून देत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCI न्यूज बुलढाणा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCI न्यूज, 24 वर्षे विश्वासाची।